मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आणि इतर शहरंही बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. दरवर्षी वाजत गाजत आणि ढोल तासांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं जातं. मात्र यावर्षीही गणेशोत्सवाच्या सणावर कोरोनाचं सावट स्पष्टपणे दिसत आहे. दरवर्षी वाजत गाजत आणि ढोल तासांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं जात होतं. मात्र यंदाही हे सर्व बंद असून कल्याण शहरात देखील उत्सवाची फारशी धामधूम दिसत नाही. कल्याणच्या कुंभारवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं बाप्पा घेणाऱ्या ग्राहकांची दरवर्षी मोठी गर्दी असते. मात्र यंदा ही गर्दी रोडावली आहे आणि दरवर्षी कुंभारवाडा परिसरामध्ये बँड बाजाचं पथकं असतात. मात्र यंदा संपूर्ण परिसर रिकामा आहे. अनेकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असून अनेक भक्तांनी कोणताही गाजावाजा न करता बाप्पाची मूर्ती स्वीकारत गर्दी टाळण्याचा प्रयत्न केलाय. गर्दी टाळत बाप्पाची मूर्ती घरी नेण्यास भक्तांकडून प्राधान्य दिलं जात असल्यानं दरवर्षी गजबजणारा कुंभारवाडा यंदा मात्र सुनसान वाटतोय. दरवर्षी बाप्पांचं आगमन मोठ्या धूमधडाक्याने होतात, पण यावर्षी शासनाने निर्बंध लावला आहे. त्यामुळे आम्ही मंडळाचे 2-3 सदस्य निर्बंधाचे पालन करून कोरोनाचं पालन करून आम्ही बाप्पांचा आगमन मूर्ती स्थापना करत आहोत. आणि बाप्पांच्या चरणी त्यामुळे आमची हीच प्रार्थना आहे की ही जी कोरोनाची महामारी आहे ही लवकरात लवकर ही संकट दूर व्हावं.